धनगर जमातीला 15 सप्टेंबर रोजी आश्वासन दिलं होतं की 30 तारखेपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत धनगर आरक्षणाचा शासन निर्णय काढला जाईल. मी राज्य सल्लागार समितीचा सदस्य आहे, सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्याचा कोर कमिटीचा सदस्य या नात्यानं गेले 22 दिवस आम्ही कंटिन्यू शासनासोबत काम करतोय. आजच्या तारखेपर्यंत मुख्यमंत्री महोदयानं दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही. उद्या कॅबिनेट बैठक आहे सह्याद्री अतिथीगृहावरती 11:30 वाजता. या माध्यमातून धनगर जमातीचं सांस्कृतिक वाद्य जे आहे ढोल, ते वाजवून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयानं हा आवाज ऐकून उद्याच्या कॅबिनेटमध्ये शासन निर्णय काढला पाहिजे. ही सकल धनगर जमातीची 2 कोटी धनगर जमातीची भावना आहे आणि मला अपेक्षा आहे, 2 कोटी धनगर बांधवांना अपेक्षा आहे की उद्या सरकार शासन निर्णय काढून 68 वर्षापासून प्रलंबित असलेला धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून न्याय देतील आणि अखंड धनगर समाज त्यांच्या पाठीमागे राहील. जर उद्या त्यांनी शासन निर्णय काढला नाही, काल दसरा झालेला आहे, रावणाचं दहन झालेलं आहे, जर उद्या शासन निर्णय झाला नाही तर महायुतीचं दहन या महाराष्ट्रामध्ये धनगर बांधव केल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव अॅडव्होकेट विजय गोफणे. यामध्ये आम्हाला प्रकर्षानं मुख्यमंत्री महोदयांसोबत आमच्या 5 बैठका झाल्या. आरक्षण विषयावरती प्रत्येक वेळी मुख्यमंत्री महोदयांनी एक वेळ तर आम्हाला 3 तास वेळ दिला आणि सांगितलं की तुमचे मुद्दे रास्त आहेत, तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि तुमच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही निकाली काढणार. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाहिरात चालू आपण बघताय देवेंद्र फडणवीस साहेबांची की प्रस्थापितांना का खोपलाय, पण आम्हाला धनगर जमातीला जसे शरद पवार खोपलेले आहेत तसेच देवेंद्र फडणवीस देखील खोपलेले आहेत. 7.5 वर्ष झालं, पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण देऊ. 7.5 वर्ष झाली, अनेक कॅबिनेट झाल्या, परंतु आजही देखील त्यांनी आरक्षणावरती ब्र शब्द काढलेला नाही. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली, साहेब तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी सपोर्ट करतायत, मुख्यमंत्री महोदय नाही दिलं तर उद्या जायची वेळ आली. आचारसंहिता उद्या शेवटची कॅबिनेट आहे, कदाचित परवापासून आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकते. उद्या दुपारी 3 वाजता मराठी पत्रकार संघ जे आहे मुंबईचे, महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांची निर्धार बैठक लावलेली आहे. या ठिकाणी राज्यातले सर्व चळवळीतले कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, सामान्य मान्यवर धनगर बांधव असतील, हे सगळे तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि उद्या निर्णय घेतला जाणार आहे की 2 कोटी धनगर जमात नेमके भविष्यात काय करणार आहे. जर दिला आरक्षण शासन निर्णय त्यांनी काढला तर धनगर जमात 100% या महायुतीच्या पाठीमागे राहील. जर आरक्षणाचा प्रश्न उद्या शासन निर्णयाच्या माध्यमातून निकाली नाही काढला तर यांचं धन केल्याशिवाय, यांना सत्तेतून पदच्युत केल्याशिवाय धनगर या ठिकाणी थांबणार नाही. आज ढोल वाजवतोय, जर आमचं आरक्षणाचा शासन निर्णय निघाला नाही तर उद्या धनगर बांधव जागोजागी त्यांच्या डोक्यात ढोल घालायला देखील कमी पडणार नाहीत. महाराष्ट्रातील धनगर जमात ही उग्र आहे, अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे, अन्याय झालेला आहे आणि सरकारला देखील मान्य आहे अन्याय झालेला आहे. आपण बघितलं असेल त्या दिवशी देखील लगोलग त्यांनी एक शुद्धीपत्रक काढलं होतं धनगर धनगडचं, दबावापोटी 50 लाख शिव्या त्या ठिकाणी महसूल मंत्र्यांना धनगर बांधवांच्या पडल्या. लगेच शुद्धीपत्रक काढून रद्द केलं ते पहिलं शुद्धीपत्रक. की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं चुकीचं कारस्थान, एका दिवसात शासन निर्णय राजशासन राजपत्र रद्द करण्याची नामुष्की हे सरकारवरती ओढवली गेली. आपल्याला 30 सप्टेंबरला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता की तुमच्या आरक्षण अंमलबजावणीचा GR आम्ही काढून देऊ. आता या सरकारला, हे सरकार कल्याणकारी राज्य म्हणतो आपण, न्यायाचं राज्य म्हणतो, आता किती पुरावे द्यायचे? आम्ही जवळपास 150 पुरावे दिलेत 1881 पासून ते आतापर्यंतचे जेवढे स्वातंत्र्यपूर्व काळाचे इतिहासाचे आणि अनेक पुरावे देऊनसुद्धा आता हे पुराव्याच्या आधारे GR काढतो म्हणाले. या सरकारनं ही भूमिका घ्यायला हवी. या समाजाला घटनादत्त अधिकाराचा न्याय द्यायचा आहे. आम्ही नवीन मागत नाही, नवीन मागत नसल्यामुळं कुणालाही नवीन द्यायची ताकद नाही आहे. तरी हे असताना सुद्धा, कायदे आमच्या बाजूने असताना सुद्धा, म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा कायदा असेल, ॲट्रॉसिटीचा कायदा असेल, ग्रामपंचायत कायदा असेल, जात पडताळणी कायदा असेल, किती पुरावे द्यायचे? आम्ही आमचा लोकशाही मार्गानं आपल्याकडे मागण्या करतोय, आपण मान्य करताय. देवेंद्रजी फडणवीस आपली पहिली कॅबिनेट 10 वर्ष झाली, आम्ही आपल्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आपल्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे. त्यामुळं आम्हाला, आम्ही तुम्हाला मागतोय. आणि तुम्ही शब्द दिला होता 30 सप्टेंबरला GR काढू, मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला आहे, पण या शब्दाची पाळं अंमलबजावणी होत नाहीये. यासाठी आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवावा, यासाठीचा लोकशाही मार्गाचा हा आमचा प्रयत्न आहे.